नमस्कार, स्वीट होम स्वीट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, सध्या आलूबुखाराचा सीझन असल्यामुळे मार्केटमध्ये छान लाल बुंद ताजे ताजे आलूबुखार मिळतात. आज आपण आलूबुखारचा जॅम कसा बनवायचा ते बघणार आहोत. कुठलाही फूड कलर न वापरता ह्या जॅमला खूपच छान रंग येतो आणि फक्त 2 इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होणारा हा जॅम मुलांना पोळीला किंवा ब्रेडला लावून खायला नक्कीच आवडेल. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी आपण 500 ग्रॅम आलूबुखार स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून हे आपण शिजवून घेणार आहोत. आलूबुखार थोडेफार जास्त शिजले तरीही काही हरकत नाही, कारण नंतर ते आपल्याला मॅश करायचे आहेत. 4 ते 5 शिट्ट्यानंतर गॅस बंद करून कुकरमधले प्रेशर पूर्ण निघू द्यायचे आणि मग झाकण उघडायचे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता 5 शिट्ट्यानंतर आलूबुखार शिजून त्याचे सालं निघाले आहेत. आपल्याला इतपत शिजलेले आलूबुखार जॅमसाठी पाहिजे आहेत. आता हे आपण मॅश करून घेऊयात. मॅश करून झाले की हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि नंतर गाळून त्याच्यातलं सालं आणि बिया आपण काढून घेणार आहोत. जॅमला स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे, म्हणून आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात ते गाळत आहोत. गाळल्यानंतर आलूबुखारचे सालं आणि बिया वेगळ्या होतात, त्या काढून घ्यायच्या. हा आलूबुखारचा गर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे. आता जॅम बनवायला सुरुवात करू. 500 ग्रॅम आलूबुखारचा जेवढा गर निघाला आहे त्यासाठी आपण 1.5 कप म्हणजे साधारण 300 ग्रॅम साखर घेतली आहे. आता साखर आणि आलूबुखारचं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मीडियम फ्लेमवर शिजवायचे आहे. हा जॅम फ्रीजमध्ये बरेच दिवस चांगला राहतो. फक्त स्टोअर करताना एक काळजी घ्यायची, तुम्ही ज्या बरणीत जॅम भरणार असाल ती स्वच्छ धुवून कोरडी केलेली असावी आणि जॅम काढण्यासाठी जो चमचा वापराल तोही अगदी कोरडा घ्यावा. बरणी किंवा चमचा थोडा जरी ओलसर असेल तर जॅम खराब होऊ शकतो. आता साखर पूर्ण वितळली आहे. साखर वितळल्यानंतर वरती असा फेस येतो, हा फेस काढून घ्यायचा आहे. फेस काढल्यानंतर हे मिश्रण किती छान ट्रान्सपरंट दिसते आहे बघा. फ्रेंड्स, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. जॅम तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडं मिश्रण घेऊन ते थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यावर जर ते सेट झाले तर समजायचे जॅम तयार झाला आहे. आता गॅस बंद करून पॅनमधून हा जॅम थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये आपण शिफ्ट करून घेणार आहोत. आपण जर जॅम पॅनमध्येच राहू दिला तर पॅन गरम असल्यामुळे तो अजून घट्ट होईल, म्हणून आपण तो बाउलमध्ये काढून घेतला आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता कुठलाही फूड कलर न वापरता जॅमला किती छान रंग आला आहे. जॅम आता पूर्णपणे थंड झाला आहे. तुम्ही बघू शकता जॅम किती परफेक्ट तयार झाला आहे. फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही. फ्रेंड्स, तुम्ही जेव्हा जॅम स्टोअर करण्यासाठी बरणीत भराल तेव्हा तो थोडा गरम असतानाच भरा आणि पूर्ण थंड झाल्यावर मग बरणीचे झाकण लावा. थोडा गरम जॅम बरणीमध्ये भरला म्हणजे तो बरणीत व्यवस्थित सेट होतो. हा जॅम तुम्ही मुलांना ब्रेडला किंवा पोळीला लावून दिला तर मुलं नक्कीच आवडीने खातील. फ्रेंड्स, तुम्ही हा आलूबुखारचा जॅम करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर ही 2 इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होणारी जॅमची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच
तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत व्हिडिओ शेअरही करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. बाय.